नमस्कार, गोवा मिडडे अपर्णा बडीघराचो येवकार खबरो विस्तारान. रशियेतल्यान गोंयांत येवपी अजूर एअरलायन्सा खातीर परत बॉम्ब थ्रॅट. मेळ्ळ्या त्या माहिती प्रमाण एअरपोर्ट डायरेक्टराक ईमेल आयलो. तांणी फ्लायटीचेर कळयलां, फ्लायटींत सध्या 247 पॅसेंजर आनी 7 क्रू मेंबर आसात. फ्लायट डायवर्ट करून उझबेकिस्तानांत लँड केल्या. दाबोळे एअरपोर्टार सध्या पुलीस फोर्स घाला. रशियन फ्लायट गोंयांत केन्ना लँड जातली ताची सध्या फुडली माहिती ना. 10 जानेवारीकूय असोच थ्रेट आयिल्लो. आतां गोंयचे दाबोली एअरपोर्टाचेर आसा आनी आयज हांगा एक आकांताचो एक सिट्युएशन परतो आयज निर्माण जाल्लो. जे आमकां इन्फॉर्मेशन मेळटा की सकाळी 3:30 सुमार जी रशियेच्यान फ्लायट येवपाची आसली ताजेर परतो एक बॉम्ब आसा म्हणून एक थ्रेट कॉल आयलो. आनी जे आमकां इन्फॉर्मेशन मेळटा ताजे हिशोबान हो जो कॉल आयिल्लो तो फर्स्ट एक मेल गेली एअरपोर्ट डायरेक्टराचेर. आनी जेन्ना एअरपोर्ट डायरेक्टराचेर मेल जाली तांच्यानी इमिजिएटली अजूर एअरलायन्स तांकां अलर्ट केले आनी फ्लायट जी गोंयांत येवपाची आयली ती खंय तरी आयज उझबेकिस्तान हे उझबेकिस्तानाच्या खंयच्या तरी एअरपोर्टाचेर ती देवयली. बट इन द मीन टायम हांगा जो थ्रेट कॉल आयलो ताजे मागीर इमिजिएटली हांगा गोंयचे पुलीस मागीर तुमचे फायर ब्रिगेड आनी एम्बुलन्स ATS बॉम्ब स्क्वॉड सगळे ॲक्टिवेट झाले आनी एक भिरांकूळ वातावरण निर्माण झालं. हे आता दुसरे खेप हे असे झालेले असा, दुसरे फावट असे हांगा एक हॉक्स कॉल आयल्लो असा की जे अजूर एअरलायन्स आसा ताजेर खंय तरी बॉम्ब आसा म्हणून. आनी हे जे एअरपोर्ट फ्लायट आशिल्ले तातूंत 247 पॅसेंजर आसलेले आनी 7 क्रू मेंबर आसलेले. खंय तरी ते आयज गोंयांत लँड जावपाचे आसले पूण राती 3:30 सुमार परतो एक थ्रेट कॉल गेलो. हाजेर फुडें तपास कितें जातलो जावं हे हॉक्स कॉल केन्ना मेरेन चालू आसतले आनी कितले फावट हे परते जातले आनी वेदर हाजेर कितें इन्वेस्टमेंट जातले हाजेर कांय इन्फॉर्मेशन आमकां अजुनूय मेळूंक ना. पूण काल एक हो इन्सिडंट आसा तो परतो एक शॉकिंग इन्सिडंट जाल्लो आसा कित्याक दुसरे फावट एक रशियन चार्टर फ्लायट अजूर एअरलायन्स आनी दोनूय फावट हे अजूर एअरलायन्साच्या फ्लायटाच्या टायमाचेरूच अशे हॉक्स कॉल केल्ले आसा. खंय तरी हाजेर इन्वेस्टिगेशन करपाची गरज आसा. वास्कोच्यान पुणे मिडिया खातीर विक्रम नायक. गोवा डेरीचे दूद आयच्यान म्हारग, 3 ते 5 रुपया लिटरा फाटल्यान वाडला. स्टँडर्डायज दूद 27 रुपया वेल्यान 29 रुपयार पावले. हाय फॅट 62 रुपया वेल्यान 67 रुपयाचेर. गायचे दूद 25 रुपया वेल्यान 27 रुपयाचेर पावला. तशेंच गोरवांच्या खावडीचो दरूय वाडला. फाटल्या 8 महिन्यांत दुसरे फावट हो दर वाडला. गोवा डेरीन शेतकारांकडच्यान घेता त्या दुदाची खरेदी रेटूय वाडयल्या. ज्या पद्दतीन गोवा डेरी आमी फाटले फावटी आयकताले की खूब इश्यूज आसलेले गोवा डेरीचे आनी रेटूय वाडपाचो आशिल्लो म्हणून आनी काल अकस्मात एक सर्कुलर बाय सोर्सीस हातीन लागला. तितूर गोवा डेरीन जे हाफ लिटर रेट आहा तेजेर 2 रुपया तशेंच हाय फॅट 1 लिटर आहा तेजेर 5 रुपया रेट वाडिल्लो आसा. त्याच प्रमाणे जे काव मिल्क आसा ताजेरूय 2 रुपया, टोन मिल्क आसा ताजेर 3 रुपया आनी त्याच प्रमाणे जे कॅटल फीड आसा प्रती किलो ताजेर 200 रुपया आनी जे फार्मर्स आहा तेंकांय 42 रुपीज रेट मेळटालो ताजेरूय फार्मर्सांकूय 4 रुपया रेट वाडून दिल्लो आसा. आनी हे जे रेट आहा ते आमकां अजून म्हणल्यार ऑफिशियली कन्फर्म करूंक ना पण सगळ्या मतांनी आयज हे जे रेट्स आहा ते आयच्यान लागू जातले अशें कळोन येता. दर म्हयन्याक दूदकारांक आधार दर दिवपाचो सरकाराचो प्लान, सहकार मंत्री सुभाष शिरोडकरान मिडियाक सांगले. तशेंच सहकारी संस्था वरवीं नुस्तेमारी समाजा मेरेन पावपा खातीर खंय खातें काम करतले. सहकार क्षेत्राक प्रोत्साहीत करपा खातीर मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सहकारी संस्था खातीर पुरस्कारूय जाहीर केल्यात. सहकारी क्षेत्रांतल्या कर्मचाऱ्यांक उत्कृश्ट कामगिरी खातीरूय पुरस्कार भेटयतले. अमित शहान जे आसा ताणें 15 दिसां पयलीं पार्लमेंटाक भेटिल्ले आसा आनी पास सुद्दां करून घेतिल्लो आसा की सगळ्या प्रकारच्यो कॉपरेटीव सोसायटी आसात त्यो मल्टीपर्पज जावपाक जाय. अशें खंयचीच एक्टिविटी सहकार क्षेत्राच्या भायर उरपाक जायना. आनी तांचो जर अशें म्हणप आसा की गांवां भितर किंवां इवन शहरां भितर मनशाक जें कितें लागता तें मागीर हांगावले कपडे आसुंये, जेवण खाण आसुंये किंवां इतर खंयचीय चीज वस्तू आसुंये. उदाहरणांत इवन भुरग्याच्या माध्यमातल्यान भुरग्याक सगळे प्रकारची स्टेशनरी लागता ही सुद्दां सहकार क्षेत्रांतल्यान येवची की आमचो एक्सपोर्ट जो आसा पळय न्ही तो कॉपरेटीव सॅक्टरांतल्यान जावचो. आमचें ऑर्गेनीक फार्मींग जें आसा पळय न्ही ताका बळगें येवचें कॉपरेटीव सॅक्टरांतल्यान. आनी म्हणून ताणें पुराय देशाक उलो मारिल्लो आसा की हे सॅक्टर जे ऑर्गेनीक सॅक्टर नंतर तुमचो मागीर एक्सपोर्ट सॅक्टर जे आसा पळय न्ही तातूंत भितर मोठ्या प्रमाणांत आमचे हे देंवचे अशें म्हणून कोण तरणाटे आसात ते देंवचे आनी ताणें सहकार चळवळ आपणावची म्हणून कॉपरेटीव सॅक्टरांतले आमी हें सुद्दां मुखार करून पळयतात
उदाहरणार्थ तांच्या गावात डेरी खूप असतात, तर डेरीचो दूधवालो जो असा पण तो दूधवालो जेव्हा दूध घालता त्याला महिन्याच्या 5 तारखेक ते पेमेंट जावपाक जाय। ताजो जो दुधाचो सपोर्ट प्राइस असा तो सपोर्ट प्राइस त्याला ते 5 दिवस म्हणजे दर महिन्याच्या 5 तारखेक ते 10 तारखे म्हणजे त्याला मिळवपाक जाय। ताका 2 महिने 3 महिने 4 महिने सपोर्ट प्राइस मिळवपाक संबंधी उभी रावपाक पडपाक जायना, वाट पळयत रावपाक पडपाक जायना। अशा प्रकारचे मुवमेंट जो असा पण तो मुवमेंट हांव ह्या हातून घेवपाक पळयता। माननीय मुख्यमंत्र्यांनी मिटींग घेतलं, जे काही असे काही थोडेशे लॅकुनाज असतात ते हांव कंप्लाय करून पळयता। उदाहरणार्थ आमचे कडेन मत्स्य संपदा, आम्ही सदीच म्हणतात की आमचे कडेन 160 किलोमीटर कोस्टल लायन असा। आमचे कडेन नुस्तेकारी बी खूप असतात, पण ह्या नुस्तेकारांची कॉपरेटिव्ह सोसायटी खंय ना विशेष, एक दोन किती असतले नॉमिनल असे खूप मोठ्या प्रमाणात। आणि हे झाले आता कोस्टल लायन, हिंटरलँड सुद्धा भितरल्या भागात सुद्धा फिश कल्चर जे असा पहिली फिशी कल्चर हे खूप मोठ्या प्रमाणात घेऊन जाता। आणि अशा माध्यमातल्यान घेऊन कॉपरेटिव्ह मुवमेंट जो असा पहिली तातूंत भितर हे लोक सहभागी जाऊक शकतात। आमचं एक्सपोर्ट जमतले आम्ही करून पळोवपाक जाय, आमचे ऑर्गेनिक फार्मिंग करून ते जमतले आम्ही परत एक्सपोर्टात वचपाक पळोवपाक जाय। आज लक्षात घ्या 100 कोटीचो एक्सपोर्ट जाता गोंयच्यान, 100 कोटीचो एक्सपोर्ट जाता। तो त्याच्याक मायज जाता असं म्हाका खबर ना, पण हो जो एक्सपोर्ट जाता पण न्ही ते कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या लोक जे असतात ते आज एक्सपोर्ट करतात। फॉर एक्झाम्पल नाल्लाची सोंडा, नाल्लाचो कातो खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट जाता, टन्स अँड टन्स इट कम्स फ्रॉम नेबरिंग स्टेट्स। गोयच्यान विशेष कलेक्शन जायना आणि गोयच्यान तातूंत कोण पुढाकार घेना। असे बरेचसे आयटम असतात, इवन केळीची पानां, आमच्या कुळागरांत जी केळी असतात ती केळीची पानां सुद्धा आज एक्सपोर्ट जातात। शेती संबंधीचे खंयचो आयटम ना जो एक्सपोर्ट जायना। वास्को जयराम नगरान मोटारीन एक लेग मारली, शांतीनगरातली रजिया मुजावर आगताग केली, मोटारीन धपको देऊन तिका 50 मीटर ओढीत व्हेली। चिड्डून फुज्जो, लोकांनी गाडयेचो नंबर नोट केल्ल्यान सड्यावेलो 24 वर्सांचो अमर हरमलकार सापडलो। थळावे सांगता ते प्रमाण मोटारीन एके मोटरसायकलीक मोखिल्ली, 2 मोटरसायकलीक पाठलाग करताल्यो, त्या बोवाळान मोखली। वास्को जयराम नगरात हिट अँड रन केस, स्पीडीर आशिल्ले मोटारीन एके बायलेक मारली। रस्तो क्रॉस करपी शांतीनगरातले 68 वर्सांचे रजिया मुजावर म्हणटा ते बायलेक धपको, 50 मीटर ओडीत व्हेली, चिड्डोवन थंयच्यान फुज्ज्यो। ती मोटार कोणाची तरी मोटरसायकलीक लागिल्ली, म्हूण 2 मोटरसायकली खंय ते मोटारीच्या फाटल्यान लागिल्ल्यो, त्या बोवाळांत एक्सिडेंट पळोवपी थळावे सांगतात। ती गाडी आयली सड्या वयल्यान, ब्रिजा वयल्यान, थंय ती दोग जाणां रोवपाची मोटरसायकली करा, ते म्हाका दिसता तेच्या फाटल्यान लागले, एकट्या कोणाक थंय लायली तेणे, ते फाटल्यान लागले आनी हो म्हाका दिसता पिवन टायट आहा। आनी हेजी स्पीड आसली 80-90 ग्रेटा गाडी, ग्रे कलर, ते पावला आणि हा पण सकाळ आशिल्लो रस्त्याचे सकाळ व्हडल्यान आवाज झाला, आमचा टायर फुटलो वर पळोवन येत जाल्यार तो तिका घसटीत हाडलो ना, आम्ही बॉब मारता थंय आहा इतल्यान गाडयो येयलो फाटल्यान आणि हो तेजे वयर गाडी चढवून गेलो। मोटारीन रजियाक धपको देऊन 50 मीटर ओढीत व्हेली, लोकांनी नंबर नोट केलो पण अर्धवट। रजिया बेगम म्हणून मजावर ती डिसीज पर्सन पेडेस्ट्रियन, ती एक गाडी रॅश नेग्लिजंट ड्रायव्ह करून झाली, ती तिका डॅश दिली आणि तिका बरे ऑलमोस्ट तिका 50 मीटर सुमार तिका हाडला, हे करून ओके 40-50 मीटर तिका हे आहा मार्क्स असा, तिका हाडला आणि हे केला डॅश दिला तिला। पहिला पळया पण तिचे मधले लेटर मिसिंग असा, शिवन दोन दोन नंबर असा क्रेटा गाडी म्हणता आणि तो मनीस तो हांगारलो खंयचो तो खबर ना, कोण तो मेले ती बायल, ती बायल ती हांगार राहतो शांतीनगर राहतो ती कारवाले कोने ने एकदम निकल गया वो आगे उड़ा के चला गया। हां से कसिंग पे आए और उसके बाद मुझे पता नहीं। हिट अँड रन केस रजिस्टर करून पोलिसांनी तपास सुरू केलो। लोकांनी नोट केल्लो मोटारीचो अर्धवट नंबर आणि गाडी क्रेटा म्हणतात तितली माहिती पोलिसांमेरेन पावली। ते माहितीच्या आधाराचेर वास्को पोलिसांनी सड्यावेल्या अमर हरमलकर म्हणतात त्या 24 वर्सांच्या तरणाट्याक मोटारी सयत उखल्लो। वी आर मॅनेज टू नेप द एक्यूज एट जयराम नगर दाबोली, सो द एक्यूज नेम इज अमर हरमलकर, इज अबाउट 24 इयर्स, रेजिडेंस ऑफ सरा वास्को। सो प्रेझेंटली वी हॅव रजिस्टर्ड क्राईम अंडर सेक्शन 279-304A अँड सेक्शन 3 & 4 ऑफ MVA अँड फॉर्मॅलिटीज ऑफ द एक्यूज ऑफ बिंग डन। हे गाडयेक आधी ओवर स्पीडिंगे खातीर चलन दिले म्हणून पुलीस सांगता। हे गाडयेक सुद्धा पहिली आम्ही
जस्ट लास्ट महिन्याक आमी तांकां ओवर स्पिडिंगाची चलन दिल्लें आसा ह्या गाडयेक आनी आनीकूय दोन चलन दिल्लें आसा पयलीं सेम गाडयेक आमी पयलीं दिल्लें आसा आनी ओवर स्पिडिंगाचेर दिल्लें आसा. प्रुडंटा खातीर विक्रम नायक. पर्यटन सीझन तेजीन असताना पोर्ट्स कॅप्टनाची सिकेरी कानोळे वाठारांत कारवाय. विधानसभेन बोवाळ झाल्या उपरांत सरकाराक जाग. काल कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या टिमीन धाड घालून 5 बोटी जप्त केल्यो. ओवरलोडेड प्रवासी बोटी चलतल्यांकडे सारखे लायसन्स ना. अनधिकृत वॉटर स्पोर्ट्सवाल्यांचो विधानसभेन इश्यू आयिल्लो. नमस्कार, आम्ही सध्या असा कांदोली हांगासर आणि तसेच आमकां आयज सकाळी फोन येयले की कॅप्टन ऑफ पोर्ट्स मरीन इन्स्पेक्टर यांच्यानी येऊन हांगासर रेड मारली आणि तसेच त्यांच्यानी 5 बोटींचे रेड मारून त्यो ताब्यात घेतलेले असा. आणि तसेच आमकां त्यांच्या माहिती कडल्यान कळून येयले की ज्यो बोटी त्यांच्यानी ताब्यात घेतल्या त्यो ओवर पॅसेंजरा खातीर थोड्यो असा आणि तसेच त्यांचे कडे जे पायलट्स आहात त्यांचे कडे प्रॉपर लायसन्सूय नसले त्याका लागून त्यांच्यानी आज ही सकाळी पुढे येऊन रेड मारलेली असा. प्रुडंटा खातीर कांदोलीमच्या नवसरात सलगावकर. घेऊया एक बारीकसो ब्रेक, पळत राहा प्रुडंट. दोन 2019 चिमला जमीन बळकावपाच्या केशीन सांताक्रूजचो आमदार रुडॉल्फाक थाकाय. क्राईम ब्रांचीन ताच्या आड घाल्लो फसणुकेचो FIR हायकोर्टान भायर मारलो. 31 जानेर 2019 रुडॉल्फान फटोवन चिमला एक जमीन बळकायला म्हणून त्यांनाच्या 30 वाडीच्या मामलेदारान कागाळ नोंद केली. त्या आधाराचेर क्राईम ब्रांचीन केस केली. सांताक्रूजचो आमदार रुडॉल्फाक थाकाय ताच्या आड 2019 जमीन बळकावपाची केस फायल झाली. क्राईम ब्रांचीन घाल्लो FIR हायकोर्टान भायर मारलो. हायकोर्टाचे निरीक्षण असे 2019 चिमला तळयेकडेन रस्त्या खातीर सरकार झाडांची बेकायदेशीर कत्तल करता, झुडपांक उजो लायता म्हण दावो करीत रुडॉल्फान धरणे धरिल्ले. तेन्नाचो येणावळ मंत्री रोहनान चिमला जाल्ल्या जमीन बळकावपाच्या केशीचेर कागाळ आयल्या ताची चौकशी करूंक SIT नेमता म्हण एके मुलाखतीन म्हणिल्ले. तेन्नाच्या तिसवाडी मामलेदारान 31 जानेराक रुडॉल्फ फेर्नांडिसा आड फसवणुकीची केस फायल केल्ली. त्या आधाराचेर क्राईम ब्रांचीन FIR केल्लो. कागाळींत नमूद केल्ल्यो गजाली पळयल्यार हे केशीचे कनेक्शन सिव्हील डिस्प्युटा कडेन दिसता. सेल डिडाच्या आधाराचेर म्युटेशन एंट्री जाल्यात. 4 वर्सां जावनय एकाय सरकारी कर्मचाऱ्याचें नांव FIRांत आयिल्लें ना. तशेंच फसवणूक नेमकी कशी केल्या तेवूय FIRांत नमूद ना. ही केस कायद्यान बसची ना म्हण सांगून हायकोर्टान भायर मारली. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. धारवाड सावन गोंयांत येतल्या तामिळनाडूच्या मोटारीन धारवाड गोंय म्हामार्गार रामनगरांतल्या सीतावडा वाठारांत 14 जणांक धक्को दिलो. 3 जण आगताक सोंपले, 1 गंभीर. सगळे खानापूर घालीचे. अपघाता उपरांत गाडयेंतले जोडपे खानापूर पुलिसे कडेन सरेंडर जाले. चौकशी चल्ल्या. तमिळनाडू हांगासरल्यान गोव्यात वचपी एका टुरिस्ट गाडयेन रामनगर हांगासर चलत वचपी तिघांका ठोकर दिल्ल्यांनी तेंचो जागीच मृत्यू जाल्लो आसा. तशेंच 1 जण गंभीर जखमी जाल्लो आसा. जे मृत्यू जाल्ले आसा ते खानापूर तालुक्यांतल्या घारली हांगासरले आसा. ह्या प्रकरणाची नोंद रामनगर पुलीस स्टेशनांत जाला. तशेंच पुलीस पुढील तपास करीत आसा. सायबर क्राईमान पैसे गेले ते गेले. गोयच्या सायबर क्राईम पुलिसेन फाटले वर्सा 49 ऑनलाईन फ्रॉड केशी केली. तातुंतले 35% फक्त 17 केशी सुटल्यो. 27 जणांक धरले. सगळ्या केशींनी मिळून 5-1 कोटीची तोपी घाल्या. हे केशींनी आरोपींचे अकाउंट फ्रीज केले. फक्त 20 लाखूच रिकवर. मात फटयल्ल्यांक दबडी परत मिळूना. सायबर क्राईम SP मिडिया मुखार. Here we have registered 49 cases in which 17 we have detected. So workout percentage will be 35% and we have arrested 27 last year itself. See, some cases, just say one case, mein, there was a telegram, mein one person was asked to transfer, so that it was close to 1 crore. So the money varies, but I think the overall amount will be in matlab sare cases add karega to it will be in crores. No, some are Nigerians, but majority of them are Indians. But what is happening is, like, see, I'll tell you what is happening. The brainchild of most of the master brain jo hai, they are actually outsiders. They come in contact with some of the local Indian people
उनको छोटा सा एक ये दे के, मतलब दे आर एक्चुअली ब्रॉट इन टू द क्राइम, यू गिव मी योर अकाउंट नंबर, आप उनके अकाउंट नंबर ले लेते, देन उसके अकाउंट नंबर में पैसा डालते हैं एंड ही गिट्स गेट्स ए सिंपल कमीशन, देन द मेन मनी इज सोर्स्ड बाई इज टेकन बाई द क्रिमिनल. केंद्राचा रोजगार मिळावा ही तरुणाट्यांक रोजगाराची हमी, केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ उलयलो. केंद्राच्या रोजगार मेळाव्यान तिसऱ्या आवृत्तीन गोयांत 25 उमेदवारांक अपॉइंटमेंट लेटरां. हे उमेदवार गोवा शिपयार्ड, माझगाव डॉक, कोंकण रेल्वे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसर सारखेल्या खात्यांनी भरती जावपाचे. प्रधानमंत्र्यान 71,000 जॉब लेटरां रिलीज केली. द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र भाई मोदीजी हॅज ऑलवेज लेट द emphasis on generation of employment, leveraging technology for innovation and citizen centricity, and attracting investment in various sector of the economy. The Rozgar Mela is a step towards the fulfillment of the commitment of the Honorable Prime Minister to accord highest priority to employment generation in the country. In the past, all important initiatives like Make in India, Startup India, Production Linked Incentive and the Skill Development Program have been major contribution in the employment generation for the youth of the country. केंद्राच्या हायवे प्रकल्पाक लागून मोलेच्या 39 दुकानांचेर संकट. मोले बोंडमळ ते दूदसागर रिझॉर्टा मेरेन फ्लायओव्हर बांधपाचो प्लान. फ्लायओव्हर जाल्यार लोक वेल्यान वतले, गिरायक मेळचे ना म्हूण पसरकरांक धाकधूक. तांचो धंदो बुडल्यार तांच्या फॅमिलीचे कशें कितें काय म्हूण थळाव्या सरपंचाचो प्रश्न. आमकां अशें कळलेलें की एक्झिस्टींग रोड आसा पळय तोच वायंडींग जातलो अशें आमकां कळलेलें, पूण आतां आमी न्यू प्लॅन तेंच्यांनी तेन्ना दाखयलो पळय तेजेर फ्लायओव्हर म्हणून आमकां सांगलें, फ्लायओव्हर जातलो म्हणून. जेन्ना फ्लायओव्हरान गाडी गेली न्ही, ती काय सकयल येवपा ना मार्केटान. एकदां गाडी गेली की डायरेक्ट दुसऱ्या डेस्टिनेशनाक, तेंच्या डेस्टिनेशनाक पळय थंयच थांबतली. आमकां खूब इफेक्ट जातलो ह्या फ्लायओव्हर जाय. हायवे हो जावंकूच जाय आमकां, सरकाराक आमचो हायवेक आमचो ओपोज ना, पूण हायवे करता आसतना जे हांगासर 39 डिपेंडंट आसा तेंचे हीत चिंतून सरकारान तेजेर निर्णय घेवचो, आणि जाता ते करून जाता तितले ह्या 39 लोकांक जाता तितलो हेल्प जाता ते बद्दल निर्णय घेवचो. आम्ही ह्या संदर्भात नॅशनल हायवे आहात पण त्याला लेटर केला की आमकां जो तुमचो स्ट्रक्चर असा, जे तुमचे आउटलेट असा, आउटलाईन असा, ते आमकां मशी दाखवची म्हणून. आणि सपोज जे कोण जिंचे स्ट्रक्चर वता, जिंचो बिझनेस वता, त्यांना तुम्ही कसे सेटल करतले ते मशी प्लॅन आमकां दाखवचो म्हणून आम्ही तुमच्याकडे लेटर केला. पण हो समज जर फ्लायओव्हर हांगसरल्यान झालो जाल्यार ही जी 39 शॉपां आसा ही डायरेक्ट इफेक्ट जातली, कारण ज्यो गाडयो हांगासर ट्युरिस्टाच्यो येता जावं फोर व्हिलर टू व्हिलर, हेंच्या पासूनच ह्या मोल्या गांवांत हो बिझनेस जो जातालो. आणि ही समज जर गाडयो फ्लायओव्हरा थ्रू गेल्यो जाल्यार मोल्याचें अस्तित्व वयतलें. सरपंचांनी मागणी केल्ली आसा की गोवर्मेंटान हांकां कितें तरी तेंचो सांबाळ करुनूच हो फ्लायओव्हर जावचो म्हणून. मोलेच्या स्टुडंटा खातीर विवेक प्रभू. ही आशिल्ली मिड डे अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करा ट्विटर ॲप, जिओ, टाटा स्काय, जिओ TV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.